नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित उत्तर चाचणी अभ्यासणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। विषय मराठी। प्रश्न पहिला, पुढे दिलेला परिच्छेद वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, कागदाचा तुकडा सुषमाला काय म्हणाला? उत्तर, कागदाचा तुकडा सुषमाला म्हणाला, सुषमा तुझं अक्षर चांगलं आलं नाही, याचा राग तू आमच्यावर का काढलास? शेवटी तुला कागदावरच लिहावं लागणार आहे ना। आ, सुषमाच्या स्वप्नात येणारा। उत्तर आहे, सुषमाच्या स्वप्नात येणारा कागदाचा तुकडा। प्रश्न दुसरा, सूचनेप्रमाणे कर। अ, उद्गार चिन्ह या चिन्हाचा वापर करून वाक्य तयार कर। तुम्हाला उद्गार चिन्ह असलेली वाक्य तयार करायची आहेत। एक, शाबास असाच छान अभ्यास कर। दोन, वा किती छान चित्र काढलंय, तर अशाप्रमाणे तुम्हाला वाक्य लिहायची आहे। आ, शब्दांचे सामान्य रूप लिही। एक, गावाला या शब्दाचे सामान्य रूप आहे गावा। दोन, टेबलावर या शब्दाचे सामान्य रूप आहे टेबला। ई, गटात न बसणारा शब्द ओळख। शब्द आहेत आम्ही, राजू, मी, आपण। गटात न बसणारा शब्द आहे राजू। राजू हे नाम आहे तर इतर शब्द हे सर्वनामे आहेत। ई, म्हणी पूर्ण कर। एक, गोगलगाय आणि पोटात पाय। दोन, पुढच्यास ठेच। उत्तर आहे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा। ऊ, शरीराच्या अवयवांवरून तयार होणारे वाक्प्रचार लिही। तर या ठिकाणी तुम्हाला शरीराच्या अवयवांवरून तयार होणारे वाक्प्रचार लिहायचे आहेत। तो उत्तर आहे, अंग चोरणे, अंगात वीज संचारणे, कपाळ फुटणे, कपाळाला हात लावणे, काढता पाय घेणे इत्यादी। तुम्ही इतरही वाक्प्रचार लिहू शकता। ऊ, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अव्यय प्रकार ओळख। एक, राजूचे घर शाळेसमोर आहे। तादुरेखित शब्द आहे शाळेसमोर। या शब्दाचा अव्यय प्रकार आहे शब्दयोगी अव्यय। दोन, मीना आणि राणी रोज अभ्यास करतात। या वाक्यातील अधोरेखित शब्द आहे आणि। आणि या शब्दाचा अव्यय प्रकार आहे उभयान्वयी अव्यय। प्रश्न तिसरा, सूचनेप्रमाणे कर। अ, सातवीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडलेल्या कोणत्याही एका पाठ किंवा कवितेविषयी माहिती तुझ्या शब्दात सांग। या ठिकाणी तुम्हाला सातवीच्या पाठ्यपुस्तकातील आवडलेल्या कोणत्याही एका पाठाची किंवा कवितेविषयी थोडक्यात माहिती लिहायची आहे। सातवीच्या पाठ्यपुस्तकातील नात्याबाहेरचं नातं हे पाठ मला खूप आवडले। या पाठाचे लेखक सुभाष किनोळकर आहेत। भर थंडीत कडुनिंबाच्या झाडाखाली कुडकुडणारे कुत्र्याचे एक पिल्लू लेखकाला दिसले। त्यांनी ते गोंडस पिल्लू घरी आणले, त्याला मायेने वाढवले, त्याचे नाव डांग्या ठेवले। या पाठात डांग्याचा रुबाब, त्याची ऐट, त्याची स्वामी भक्ती व त्याने लावलेला लळा यांचे सुंदर शब्दचित्र लेखकाने रेखाटले आहे। या पाठातून लेखकाने भूतदेची शिकवण दिली आहे, मुक्या प्राण्यांवर प्रेम करावे असा संदेश दिला आहे। ब, वर्गातील शिकणे व ऑनलाईन शिकणे यात काय फरक जाणवतो तुझ्या शब्दात सांग। उत्तर, वर्गात प्रत्यक्ष शिकताना प्रत्येक घटक नीट समजून घेता येतो। प्रत्यक्ष शिकताना वेगवेगळ्या उदाहरणांचा वापर होतो। शिक्षकांकडून शंकांचे समाधान केले जाते। प्रत्यक्ष वर्गात शिकताना मित्रांसोबत व्यक्तिमत्वाचा चांगला विकास होतो। एकूणच वर्गातील प्रत्यक्ष शिकणे हे आनंददायी असते। ऑनलाईन शिक्षण घेत असताना मात्र अनेक अडचणी आल्या। इंटरनेट सुविधेचा अभाव नेहमी जाणवला। कधीकधी मोबाईल उपलब्ध होताना अडचणी आल्या। त्याचप्रमाणे शिक्षकांशी आंतरक्रिया करताना अडचणी येत होत्या। तर हा वर्गातील शिकणे व ऑनलाईन शिकणे यातील फरक आहे। क, मागील वर्षभरात पाठ्यपुस्तक सोडून तू वाचलेल्या अवंतर पुस्तकांपैकी तुला आवडलेल्या पुस्तकाविषयी माहिती सांग। तर मागील वर्षभरात
वाचलेल्या अवंतर पुस्तकांपैकी मला श्यामची आई हे पुस्तक खूप आवडले। त्याची माहिती खालीलप्रमाणे। श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे। नाशिकच्या कारागृहात असताना 9 फेब्रुवारी 1933 रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला। मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई या पुस्तकात मांडलेल्या आहेत। आई प्रेमाची, रागाची, मायेची, त्यागाची, हसण्याची आणि सोसण्याची एकमेव जागा। हक्काने कोणतीही गोष्ट आपण बोलू शकतो तिच्याशी, त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच आईशी एक वेगळी नाळ जोडलेली असते। आई मुलाच्या निर्मळ नात्याचं हे पुस्तक, लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्कारांची ही एक छोटीशी गोष्ट आहे। यातील प्रत्येक पाठातून नक्कीच उत्तम बोध मिळतो। साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र आहे। हे पुस्तक पवित्र आहे, जिवळ्याने ओतप्रोत आहे। पुस्तकाबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे। तुम्हीही तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाविषयी इथे माहिती लिहू शकता। प्रश्न 4, सूचनेप्रमाणे कर। अ, हत्ती, माकड, ससा व मैत्री या 4 शब्दांपासून गोष्ट तयार कर। तर तुम्हाला हत्ती, माकड, ससा व मैत्री या 4 शब्दांपासून एक अर्थपूर्ण गोष्ट तयार करायची आहे। तिला शीर्षक द्यायचे आहे व तात्पर्य लिहायचे आहे। तर या ठिकाणी आम्ही गोष्ट तयार केलेली आहे। गोष्टीचं शीर्षक आहे निस्वार्थ मैत्री। तर खाली दिल्याप्रमाणे तुम्हीही गोष्ट तयार करू शकता। तुम्हीही तुमच्या परीने गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करा। तर तात्पर्य आहे, संकट काळात जो मदतीला येतो तोच खरा मित्र होय। तर अशाप्रमाणे तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे। ब, संवाद लेखन कर। पाऊस आणि झाड, तुम्हाला पाऊस आणि झाड यांच्यामधील संवाद लेखन करायचे आहे। तर तुम्ही खाली पाहू शकता की आपण पाऊस आणि झाड या दोघांमध्ये संवाद लिहिलेला आहे। तुम्हीही तुमच्या परीने संवाद लेखन करू शकता। क, सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी पाणी बचतीच्या संदर्भात सूचना फलक तयार कर। तर या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी तुम्ही पाणी बचतीसाठी कोणत्या सूचना देऊ शकता किंवा लिहू शकता याचा फलक तयार करायचा आहे। तर 1, पाण्याचा जपून वापर करा। 2, पाण्याचा काटकसरीने वापर करा। 3, विनाकारण पाणी वाया घालवू नका। 4, आवश्यक तेवढे पाणी वापरा। 5, विनाकारण नळ चालू ठेवू नका। 6, पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। 7, पाण्याचे संवर्धन करा आणि मुलांचे भविष्य सुरक्षित करा। तर याप्रमाणे तुम्ही सूचना फलक तयार करू शकता। तुम्ही इतरही सूचना यामध्ये लिहू शकता। विषय इंग्रजी। क्वेश्चन नंबर 1, लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड फ्रेम द इन्स्ट्रक्शन्स। दिस क्वेश्चन हॅज 5 मार्क्स। फॉर एक्झाम्पल, पिक्चर नंबर 1, टर्न्स टू युअर लेफ्ट, टर्न लेफ्ट, गो लेफ्ट। पिक्चर 2, टर्न टू युअर राईट, टर्न राईट ऑर गो राईट। पिक्चर 3, गो स्ट्रेट। पिक्चर 4, कीप गोईंग। पिक्चर 5, गो क्रॉस अहेड। क्वेश्चन नंबर 2, रीड द इन्व्हिटेशन केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। दिस क्वेश्चन हॅज 5 मार्क्स। 1, वॉट इज द इन्व्हिटेशन अबाउट? आन्सर, द इन्व्हिटेशन इज अबाउट वेडिंग ॲनिव्हर्सरी। 2, हु आर द होस्ट? आन्सर, मिस्टर सुनील अँड मिस्टर सुनीता पाटील आर द होस्ट। 3, ॲट वॉट टाईम धिस प्रोग्रॅम इज गोईंग टू स्टार्ट? आन्सर, धिस प्रोग्रॅम इज गोईंग टू स्टार्ट ॲट 12:30 PM। 4, वेअर इज द प्रोग्रॅम? आन्सर, द प्रोग्रॅम इज ॲट डीप रिसॉर्ट्स नियर साईधाम, मेन रोड, नागपूर। फिफ्थ, मेक अ सिंपल इन्व्हिटेशन अबाउट एनी इव्हेंट
तुम्हाला कोणत्याही इव्हेंटचा सिंपल इन्व्हिटेशन बनवायचं, तुम्ही बाजूला पाहू शकता की फर्स्ट बर्थडेचा इन्व्हिटेशन कार्ड बनवलेला आहे. तुम्ही याप्रमाणे चित्रासहित किंवा चित्राशिवाय इन्व्हिटेशन बनवू शकता. क्वेश्चन नंबर 4, राईट अन ॲप्लिकेशन फॉर अ वीक्स लीव टू द हेडमास्टर ऑफ युअर स्कूल ॲज यू आर अनेबल टू अटेंड स्कूल बिकॉज ऑफ व्हायरल फेवर. दिस क्वेश्चन हॅज 5 मार्क्स. तर इथे तुम्हाला एक लीव ॲप्लिकेशन तुमच्या हेडमास्टरांना लिहायचं आहे. ते दाखवल्याप्रमाणे तुम्ही लीव ॲप्लिकेशन लिहू शकता. प्रथम ॲड्रेस लिहायचा आहे तुमचं, अक्षय मिठागरी, फर्स्ट 15 साई सोसायटी, न्यू सिडको, पनवेल 410216, 28 जुलै 2022. टू दी हेडमास्टर, ज्ञानसागर विद्यालय, पनवेल 410216. सब्जेक्ट ॲप्लिकेशन फॉर वीक्स लीव. रिस्पेक्टेड सर, आय ॲज अबव मेन्शन वॉन्ट अ वीक्स लीव. आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम व्हायरल फेवर सिन्स लास्ट 3 डेज. माय डॉक्टर हॅड अडवाईज मी टू टेक रेस्ट फॉर 5 डेज. आय प्रॉमिस यू दॅट आय विल कम्प्लीट माय मिस होमवर्क ॲज सून ॲज आय रिटर्न टू स्कूल. आय रिक्वेस्ट यू टू ग्रांट मी द परमिशन ऑफ अ वीक्स लीव. थँकिंग यू, युअर्स ओबिडियंटली, अक्षय मिठागरी. तर याप्रमाणे तुम्ही ॲप्लिकेशन लिहू शकता. विषय गणित. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भर 1, 11 व 13 यांचा मसावी टिंबटिंब आहे. तो उत्तर आहे 1, कारण 11 व 13 या दोन्ही मूळ संख्या आहेत, त्यामुळे त्यांचा मसावी 1 असेल. तुम्ही सोडवून सुद्धा पाहू शकता. 2, 3 चा 5वा घात / 3 चा 3रा घात = तर भागाकाराच्या घातांकाच्या नियमानुसार जर भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होते. तर 5 तून 3 गेले 2 उरले, तो उत्तर आहे 3 चा 2रा घात. 3, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या टिंबटिंब असते. उत्तर आहे बेरजे इतके. 4, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × टिंबटिंब. तर उत्तर आहे 1/2 × काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. प्रश्न दुसरा, कोणतेही 3 उदाहरणे सोडव. हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे. तर 64/16 अंश छेदरूपात मांडणी केलेली आहे. 64/16 तर 16 × 16, 16 × 64, तर उत्तर आलेलं आहे 4. 2, गुणाकार कर, 12xy / 3x² y बरोबर. आता हे जे अंक आहेत ते प्रथम लिहून घेतलेले आहेत, 12 × 3, त्यानंतर xy / x² y. तर 12 × 3 = 36 गुणिले असेल तर घातांकाची बेरीज होते. ही ते 1 चा 1 समजूया, घात आहे 1 आणि हे 2 3 झाले. वायचा 1 घात आणि हा 1 घात, 1 + 1 = 2 वायचा वर्ग. तर गुणाकार आलेला आहे 36x³ y² प्रश्न तिसरा सोडव. 2 × 3 3 × 2 = 6 उत्तर धन येतो गुणाकारामध्ये. 2 × 9/3 3 × 3 = 9 तर ऋण धन, भागाकारामध्ये उत्तर ऋण येतो. 4, एका चौरसाची एक बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काय. तर बाजू दिलेली आहे 12 सेंटीमीटर, तर चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आहे बाजू किंवा बाजूचा वर्ग. तर बाजू आहे 12 × 12 उत्तर येते 144 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस सेंटीमीटर. प्रश्न तिसरा, कोणतीही 2 उदाहरणे सोडव. हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे. 1, 308 व 708 या 2 संख्यांच्या दरम्यान असलेल्या 3 संख्या लिही.
तर छेद समान आहेत, त्यामुळे गणित खूप सोपं आहे। तर 3 ते 7 दरम्यान 4/8, 5/8, 6/8 या संख्या आहेत। प्रश्न दुसरा, 4 किलोग्रॅम कांदे 120 रुपयांना, तर 5 किलोग्रॅम कांद्याची किंमत काय? शाब्दिक उदाहरण आलेलं आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता की जर 4 किलोग्रॅम कांदे जर 120 रुपयांना, तर 5 किलोग्रॅम कांद्यांची किंमत आपल्याला काढायची आहे, तर इथे 5 किलोग्रॅम कांद्यांची किंमत आपण 1 रुपये आहे अशी मानू। तर कांद्याचे वजन व त्यांची किंमत समप्रमाणात आहेत, जे समप्रमाणाचे उदाहरण आहे। तर 4 किलोग्रॅम कांदे जर 120 रुपयांना, तर 5 किलोग्रॅम कांदे 1 रुपयांना, कारण आपली इथे किंमत काढायची आहे। तर इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, तिरकस गुणाकार करूया। तर 4 × x = 120 × 5, ते 4 गुणिले आहेत, ते समीकरणाच्या उजव्या बाजूला गेल्यावर भागिले होतील। तर 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, 0 = 0, तर 30 × 5 उत्तर आलेलं आहे 150, म्हणजेच 5 किलोग्रॅम कांद्यांची किंमत 150 रुपये आहे। याप्रमाणे तुम्ही समप्रमाणाचे उदाहरण सोडवू शकता। 3, पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा कर। तर पहिली राशी आहे 15x - 4y - 3, दुसरी राशी आहे 5x - 3y = 12। तर आपण मांडणी करूया, पहिल्या राशीतून दुसरी राशी, तर पहिली राशी आहे 15x - 4y - 3 + 5x - 3y = 12। पुढील पायरी आहे, पहिली राशी तशीच लिहून घ्यायची आहे 15x - 4y - 3। आता वजाबाकी करायचे, वजाबाकीचा चिन्ह इथे दिलेला आहे। जर कंसाच्या बाहेर जर वजाबाकीचा चिन्ह असेल, तर कंसातील सर्व चिन्ह बदलतात। तर इथे पहा, हे अधिक 5x आहेत, ते ऋण 5x झालेत, हे -3y आहेत, ते -3y झाले, -12 आहेत, ते -12 झाले। म्हणजेच कंसाच्या बाहेर जर वजाबाकीचा चिन्ह असेल, तर कंसातील सर्व चिन्ह बदलतात। आता सारख्या चलवाले जे अक्षर आहे ते आपण शेजारी घेतलेले आहेत, जवळ घेतले आहेत एकमेकाच्या। जे एक्स वाला आहे इथे, हा एक्स आहे, तर हे जवळ घेतले आपण 15x - 5x, फक्त चिन्ह व्यवस्थित लिहायचं आहे, -4y - 3y - 3 - 12। तर 15 × 5 गेले 10x - 4 + 3 - 10, वजाबाकीची क्रिया होते, 4 × 3 गेले उरले 1, नाही लिहिलं तरी चालतो, मोठ्या संख्येचं चिन्ह -4 म्हणून -y, -3 - 12 - 15। तर उत्तर आलेलं आहे 10x - y - 15। त्यानंतर प्रश्न चौथा, हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे। 1, दर्शने 1 लाख रुपये दर साल दर शेकडा 7 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले, तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम परत मिळेल? तर तुम्ही पाहू शकता की या गणितामध्ये जी मुद्दल दिलेली आहे ती आहे 1 लाख रुपये, दर दिलेला आहे दर साल दर शेकडा 7, व वर्षे दिलेली आहेत, काळ दिलेला आहे 2 वर्ष। तर सरळ व्याजाचा सूत्र प्रथम लिहूया, m × d · k / 100। तर मुद्दल आहे 1 लाख, दर आहे 7, काळ आहे 2/100। तर पहिले प्रथम आपण हे 2 शून्य घालवलेले आहेत, 2 × 7 = 14, 14 × 1 = 14, आणि पुढील 3 शून्य, म्हणजे सरळ व्याज आलेलं आहे 14,000 रुपये। आता आपल्याला रास काढायची आहे, तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज। तर मुद्दल आहे 1 लाख रुपये अधिक व्याज आहे 14,000 रुपये, तर बेरीज येते 1,14,000 रुपये, म्हणजेच दर्शला एकूण 1,14,000 रुपये रक्कम परत मिळेल। त्यानंतर दुसरं गणित पहा, एका घनाकृती पेटीची बाजू 0.5 मीटर आहे, त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आता पेटीचा आकार आहे घनाकृती, आणि या पेटीच्या बाजूला म्हणजे बाहेरून बाजूला रंग द्यायचा आहे,
त्यामुळे इथे आपल्याला घनाकृती पेटीचे एकूण पृष्ठफळ काढावे लागेल। तर घनाकृती पेटीचे एकूण पृष्ठफळ सूत्र आहे 6 × बाजूचा वर्ग, 6 × बाजू आहे 0.5 चा वर्ग, 6 × 0.5 चा वर्ग येतो 0.25, तर 0.25 ला 6 ने गुणले असता उत्तर येते 1.5 चौरस मीटर। आता एका चौरस मीटर दर चौरस म्हणजेच एका चौरस मीटरला जर 40 रुपये खर्च येत असेल तर 1.5 चौरस मीटरला 40 रुपये प्रमाणे येणारा खर्च बरोबर 40 × 1.5, तर 40 × 1.5 केला असता गुणाकार येतो 60 रुपये। तर पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 60 रुपये खर्च येईल। विषय इतिहास। प्रश्न पहिला, खालील प्रश्न वाचा, उत्तराच्या योग्य पर्यायास गोल करा। हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे। 1. पुढीलपैकी कोणत्या नाण्यावर शिवपार्वतीचे चित्र होते? पर्याय आहेत अकबर, बाबर, हैदर अली, पेशव्याच्या। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हैदर अली। 2. पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी देवगिरी ही होती? पर्याय आहेत पैठण, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर। उत्तर आहे पर्याय 3, औरंगाबाद। 3. अमृतानुभव या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणी केली? पर्याय आहेत संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर। उत्तर आहे पर्याय 4, संत ज्ञानेश्वर। 4. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? पर्याय आहेत 19 मार्च 1630, 19 फेब्रुवारी 1640, 19 फेब्रुवारी 1630, 14 एप्रिल 1930। तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 19 फेब्रुवारी 1630। 5. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहे सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख, बी एल राव। तर हे 4 ही पर्याय चुकीचे आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न 2, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। 1. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते, हे विधान बरोबर आहे। 2. न्यायाधीशाला सहजपणे पदावरून दूर करता येते, हे विधान चूक आहे। 3. शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात, हे विधान बरोबर आहे। 4. आपल्याला बेकायदेशीर अटक करता येते, हे विधान चूक आहे। 5. बाळाजी मूळचा कोकणातील होता, हे विधान बरोबर आहे। प्रश्न 3, कालरेषा पूर्ण करा। इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना, इसवी सन 1347 बहमनी राज्याची स्थापना, इसवी सन 1509 विजयनगरच्या गादीवर कृष्णदेवराय बसला, इसवी सन 1526 मुघल सत्तेची स्थापना। प्रश्न 4, खालील प्रश्नाची उत्तरे द्या। हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे। तुम्हाला कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। 1. शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा। उत्तर, वीरमाता जिजाबाई शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या। त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले। 2. संत कबीर यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असलेली माहिती लिहा। उत्तर, संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत। त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही, सत्यालाच ईश्वर मानले, सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली, जातीभेद, पंतभेद, धर्मभेद मानले नाही। त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते। 3.
इतिहासातील विविध साधनांचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर: इतिहासातील साधनांचे एकूण 3 प्रकार आहेत. 1 भौतिक साधने, 2 लिखित साधने, 3 मौखिक साधने. भौतिक साधने: किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, ताम्रपट, नाणी या साधनांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. लिखित साधने: राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलीते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बकरी, तवारी या साधनांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. मौखिक साधने: लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत असलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मीतके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. 4. शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर: महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. प्रश्न 5. पुढील संकल्पना स्पष्ट करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. 1. संविधान: देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रितपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. 2. राजकीय न्याय: संविधानाच्या उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. यापैकीच राजकीय न्याय हा एक प्रकार आहे. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार असतो. विषय: भूगोल. प्रश्न 1. गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. 1. हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते. पर्याय आहेत दाट, विरळ, उष्ण. उत्तर आहे विरळ. 2. पृथ्वीचा आस कललेला नसता तर टिंबटिंब. पर्याय आहेत पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षरवृत्त यांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. तर उत्तर आहे पृथ्वीचा आस कललेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्त यांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. प्रश्न 2. पुढील तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. अक्षवृत्ते व रेखावृत्ते फरक लिहायचा आहे. 1. अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात तर रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. 2. प्रत्येक अक्षवृत्ताचे माप सारखे नसते तर प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखेच असते. 3. लगतच्या 2 अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते तर लगतच्या कोणत्याही 2 रेखावृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखे नसते. 4. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात तर रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात. प्रश्न 3. साखळी पूर्ण करा. तर खाली जलचक्राची आकृती दिलेली आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर तुम्ही दाखवल्याप्रमाणे जलचक्राची आकृती पूर्ण करू शकता, साखळी पूर्ण करू शकता. प्रश्न 4. खालील नकाशाचे निरीक्षण करा व त्यासाठी योग्य सूची तयार करा. तर खालील नकाशा पाहून तुम्हाला त्याप्रमाणे सूची तयार करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सूची तयार करण्यात आलेली आहे. तुम्हीसुद्धा सूची तयार करू शकता. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख तयार करा. तर खाली काही ठिकाणांची नावे
तेथील कमाल तापमान अंश व किमान तापमान अंश दिलेला आहे। तर या दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला बहुरेषालेख तयार करायचा आहे। तर तुम्ही इथे शेजारी दाखवल्याप्रमाणे आलेख पेपरवर बहुरेषालेख काढू शकता। प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1, मौसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात। उत्तर, मौसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो। या प्रदेशात सरासरी 250 ते 2500 मिलीमीटर पाऊस पडतो। या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27° सेल्सिअस ते 32° सेल्सिअस असते। हिवाळ्यातील तापमान सुमारे 15° सेल्सिअस ते 24° सेल्सिअस असते। मौसमी प्रदेशातील ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते। त्यामुळे मौसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात। 2, ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो? उत्तर, दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान 0° सेल्सिअसपेक्षाही कमी असते, त्यामुळे येथील हवा थंड असते। परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, म्हणून ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो। 3, पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? उत्तर, वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यांच्यापासून विविध उत्पादने घेणे, त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे व आपला उदरनिर्वाह चालवणे, या गोष्टी पशुपालनामुळे शक्य होतात, म्हणून पशुपालन व्यवसाय हा शेतीला पूरक ठरतो। प्रश्न 6वा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1, नकाशाची अंगे कोणती? उत्तर, नकाशाची अंगे पुढील प्रमाणे आहेत। 1, नकाशाचा हेतू। 2, नकाशातील प्रदेश। 3, नकाशाचे प्रमाण। 4, सांकेतिक चिन्हे व खुणा। 2, हवेची अंगे कोणती? उत्तर, तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची मुख्य अंगे आहेत। विषय विज्ञान। प्रश्न 1, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे। 1, कॅल्शियमची रासायनिक संज्ञा लिहा। कॅल्शियमची रासायनिक संज्ञा आहे CA। 2, पुढील सहसंबंध पूर्ण करा। श्राव्य ध्वनी वारंवारिता आहे 20 Hz ते 20,000 Hz। तर 20,000 Hz पेक्षा जास्त वारंवारिता असते। श्राव्यातीत ध्वनीची। 3, उल्का पाहू मी कोण? माझा समावेश कोणत्या पोषण प्रकारात कराल? मी डोक्यावरील केसांमध्ये राहते व रक्त शोषून अन्न प्राप्त करते। उत्तर आहे उवा। उवांचा समावेश परजीवी पोषणात होतो। 4, खालील रासायनिक समीकरण पूर्ण करा। उत्तर, 6CO2 + 6H2O चं रूपांतर 6H12O6 + 6O2 मध्ये होतो। याप्रमाणे तुम्हाला रासायनिक समीकरण पूर्ण करायचे आहे। पाच, सोबतच्या चित्रातील तारका समूह ओळखून त्याचे नाव लिहा। खालील चित्रामध्ये जे तारका समूह दिसत आहे त्याचे नाव आहे मृग नक्षत्र। प्रश्न 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे। 1, असे का घडते? सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो? उत्तर, सूर्यास्ताच्या वेळी सूर्य नेहमीपेक्षा दूर क्षितिजानजीक असतो। यावेळी त्याचा प्रकाश वातावरणाच्या थरातून अधिक अंतर कापून आपल्यापर्यंत पोहोचतो, यामुळे निळ्या प्रकाशाचे विकिरण जास्तीत जास्त होते, परंतु तांबडा प्रकाश जास्त विकिरण न झाल्याने थेट आपल्यापर्यंत पोहोचतो, यामुळे सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो। प्रश्न 2, चित्रातील प्राण्याचे नाव द्विनाम पद्धतीने लिहा। तर
खालील चित्रातील प्राण्याची प्रजाती आहे बोस व जाती आहे टॉवरस। 3. खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात। 1. विरघळणे हा भौतिक बदल आहे। 2. आकाशातून उल्का पडणे हा अनावर्ती बदल आहे। 4. कंसात दिलेल्या राशींचे अदिश राशी व सदिश राशी या गटांमध्ये वर्गीकरण करा। कंसातील राशी आहेत क्षेत्रफळ, वेग, वजन, चाल, विस्थापन, अंतर, वस्तुमान। तर अदिश राशी आहेत क्षेत्रफळ, वस्तुमान, चाल, अंतर, तर सदिश राशी आहेत वेग, वजन, विस्थापन। याप्रमाणे तुम्ही वर्गीकरण करू शकता। प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. आकृतीतील दर्शविलेल्या भागांची नावे ओळखून त्यांची कार्य लिहा। तर खालील आकृतीत दर्शवलेले भाग आहेत यकृत, जठर, मोठे आतडे। यांची कार्य पुढील प्रमाणे। यकृत, यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे। यकृताच्या खालच्या बाजूस असलेल्या पित्ताशयात यकृताने स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो। पित्तरसामुळे पचन सुलभ होण्यास मदत होते। जठर, अन्नाची आम्लता वाढवणे, प्रथिनांचे विघटन करणे, जठराच्या आतील अस्तराचे संरक्षण करणे ही जठराची कार्य आहेत। मोठे आतडे, न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घनभाग मोठ्या आतड्यातून नंतर गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात। तर याप्रमाणे दिलेल्या अवयवांची कार्य आपण लिहिलेली आहेत। तुम्ही इतरही कार्य लिहू शकता। दोन, पुढील तक्ता पूर्ण करा। खाली काही संयुगे दिलेली आहेत त्यांची तुम्हाला रेणूसूत्र आणि त्यातील समाविष्ट मूलद्रव्यांची नावे लिहायची आहेत। तर पहिले संयुग आहे सल्फ्युरिक आम्ल। या संयुगाचे रेणूसूत्र आहे H2SO4। या संयुगातील समाविष्ट मूलद्रव्य आहेत हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन। दुसरे संयुग आहे धुण्याचा सोडा, याला सोडियम कार्बोनेट असे म्हणतात। या संयुगाचे रेणूसूत्र आहे Na2CO3। या संयुगातील समाविष्ट मूलद्रव्य आहेत सोडियम, कार्बन, ऑक्सिजन। तिसरे संयुग आहे साखर। साखरेचे रेणूसूत्र आहे C6H12O6। या संयुगातील समाविष्ट मूलद्रव्य आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन। तीन, चुंबकीय बल रेषाचे गुणधर्म आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा। तर शेजारी चुंबकीय बल रेषाचे गुणधर्म दाखवणारी आकृती इथे दिलेली आहे। तर चुंबकीय बल रेषांचे गुणधर्म पुढील प्रमाणे। ब्रिटिश संशोधक मायकेल फॅरेडे याने चुंबकीय बल रेषांची कल्पना सर्वप्रथम मांडली। या बल रेषांची गुणधर्म पुढील प्रमाणे। चुंबकीय बल रेषा या काल्पनिक जोडण्या असून फॅरेडेने चुंबकीय आकर्षण व प्रतिकर्षण यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांची संकल्पना मांडली। 2. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात। हा दक्षिण ध्रुव त्याच किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो। 3. चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंगसारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात। 4. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात। 5. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत। 6. चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवते। तर याप्रमाणे तुम्हाला चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म लिहायचे आहेत। बाजूला दाखवल्याप्रमाणे आकृतीसुद्धा काढायची आहे। 4. एकसारख्या वेगाने चाललेल्या दुचाकी मोटरसायकलला थांबवण्यासाठी 500 न्यूटन बल लावले तरीही मोटरसायकल 6 मीटर चालून थांबली
या ठिकाणी किती कार्य झाले? उत्तर, येथे बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत, म्हणजेच एफ बरोबर 500 N तर एस बरोबर ऋण 6 M फॉर्म्युला आहे. डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस तर एफची किंमत आहे 500 N गुणिले एसची किंमत आहे ऋण 6 M. दोघांचा गुणाकार केला असता उत्तर येतो ऋण 3000 J म्हणजेच ज्यूल. तर या ठिकाणी ऋण 3000 ज्यूल इतके कार्य अशा प्रकारे. आज आपण इयत्ता 8 सेतू अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांची उत्तर चाचणी अभ्यासलेली आहे. इतरही इयत्तांच्या उत्तर चाचणी अभ्यासण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.